आज होणारी नीट पीजी 2024 ची परीक्षा स्थगित. नीट यूजी पाठोपाठ नीट पीजी मध्ये घोळ झाल्याची शंका. लवकरच नवी तारीख जाहीर होणार. नीटमध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची आज फेरपरीक्षा. नीटमधील घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे. विधानसभेच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या बैठक. सत्ता परिवर्तनासाठी विधानसभा एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार. दहा दिवसांपासून सुरू असलेलं लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणेंचं उपोषण मागे. उपोषण स्थगित, लढा सुरू ठेवण्याचा निर्धार. ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, सरकारचं आश्वासन. छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी. जातीय विरोध केला नाही तरी पंकजा मुंडेंना बीडमधून पाडल्याचा आरोप. सत्ताधारीच ओबीसींना आंदोलन करायला लावतात. जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप. भुजबळ समाजात तेढ निर्माण करत असल्याचीही टीका. शेतीच्या पाणीपट्टीत 20% वाढ. विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवण्याचा पटोलेंचा इशारा. तर पाणीपट्टीची ही वाढ महाविकास आघाडीच्या काळातलीच. फडणवीसांचं स्पष्टीकरण. इंधनही जीएसटीच्या कक्षेत आणायला केंद्राची तयारी. राज्यांनी निर्णय घ्यावा. केंद्रीय अर्थमंत्र्यांचं सूतोवाच. अमित शहा आणि जेपी नड्डांमध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चा. उद्यापासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनासंदर्भात बैठक झाल्याची माहिती. मुंबईतील पश्चिम मध्य आणि हार्बर रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज रेल्वेचा मेगा ब्लॉक असेल. येत्या 4 दिवसात मुंबई कोकणासह राज्यभरात पावसाचा जोर वाढणार. आज सिंधुदुर्गाला रेड अलर्ट तर रत्नागिरी सातारा कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट. भारताचं T20 विश्वचषकाच्या सेमीफायनलकडे आणखी एक पाऊल. सुपर 8 दुसऱ्या सामन्यात बांगलादेशवर 50 धावांनी मात. हार्दिक फलंदाजीत तर कुलदीप बुमरा अर्शदीप गोलंदाजीत चमकले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.